अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। एसटी बस मध्ये चढणारा व्यापाऱ्याच्या खिशातून 26,000 रुपये लांबवणाऱ्या दोन संशयितांना व्यापाऱ्यानेच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। ही घटना जामनेर बस स्थानकावर गुरुवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली। अंकुश मधुकर सुरवाडे व गौरव जगन कोळी अशी या दोन संशयितांची नावे आहेत। राहुल दीपकुमार चांदवाणी यांच्या जामनेर येथील व्यापारी संकुलनात कापडाचे दुकान आहे। गुरुवारी ते बसस्थानकावर जामनेर जळगाव या बसमध्ये चढत असताना त्यांच्या मागे थांबलेल्या इसमाने त्यांना सांगितले की आधी लहान मुलांना आत जाऊ द्या, म्हणून त्यांनी लहान मुलांना आत चढू दिले। बसमध्ये बसल्यानंतर चांदवाणी यांच्या लक्षात आले की पॅन्टच्या खिशातील रक्कम कोणीतरी काढून घेतली आहे। त्यांनी मागे वळून पाहिले असता मागे उभा असलेला इसम पळताना दिसला। त्यांनी लगेच त्याचा पाठलाग करून त्याला पकडले। त्यांनी विचारणा केली असता समाधानकारक उत्तरं न दिल्याने त्यांनी दोघांना पोलीस ठाण्यात आणले। या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास हवालदार अनुज साठे हे करीत आहेत।